गणपती बाप्पा आणि कोकण यांचं खास नातं आहे. कोकणात घरोघर गणपती बसवतात, त्यामुळे गणेशोत्सव आला की चाकरमान्यांची पावलं आपसूक कोकणाकडे वळतात. असं असलं तरी कोकणात गणपतीची काही प्रसिद्ध मंदिरंही आहेत. निसर्गरम्य परिसर आणि नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यामुळं ही मंदिरं आणखीन उठून दिसतात. यातलं गणपतीपुळे तसं सर्वांनाच ठाऊक आहे, मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवीचा गणपती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गणपती ही तितकाच प्रसिद्ध आणि जागृत आहे. यातल्या हेदवीच्या गणपतीचं तर खास काश्मीरशी ऋणानुबंध असल्याचं दिसतं, तर रेडीच्या गणपतीबाबतही अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. काय आहेत ही रहस्य जाणून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी संतोष राजमाणिक बोल बिंदास्तच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. रत्नागिरीतील गुहागर समुद्रकिनारा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. गुहागरपासून साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावर हेदवीचा गणपती आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हेदवी गावात एका टेकडीवर हे गणेश मंदिर आहे. पेशवे काळात केळकर स्वामी नावाचे एक गणेश भक्त होते. मंदिर उभारणीसाठी त्यांना पेशव्यांनी 1 लाख रुपयांची मदत दिली. या पैशातून हेदवीच्या रमणीय परिसरात त्यांनी हे मंदिर उभारल्याचं सांगण्यात येतं. गर्द झाडी, फुलांची उधळण, किल्लेवाजा तटबंदीने वेढलेले पेशवेकालीन मंदिर, दीपमाळ, हे सगळं नजरेस पडलं की माणूस सुखावून जातो. मंदिरातील मूर्ती हा तर कळसाध्यायच. गणेश मूर्तीचं देखणं रूप देहभान विसरायला लावत. मुख्य म्हणजे ही मूर्ती काश्मीरातील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. संगमरवरातील ही मूर्ती दुर्मिळ मानली जाते. मूर्तीला 10 हात आहेत म्हणून दशभुजा गणपती म्हणून ही गणपतीचा उल्लेख केला जातो. गणपतीच्या उजव्या बाजूला असलेल्या हातांमध्ये चक्र, त्रिशूळ, धनुष्य, गदा अशी शस्त्र व म्हाळुंग नावाचे फळ दिसते. तर डाव्या बाजूच्या हातामध्ये कमळ, पाश, नीलकमळ, दात व धान्याची लोंब दृष्टीस पडते. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. मूर्तीची उंची 3.5 फूट असून ती एका मोठ्या आसनावर विराजमान झाली आहे. गणपतीचे काळे भोर आणि रेखीव डोळेही लक्ष वेधून घेतात. नवसाचा गणपती अशीही या गणपतीची ख्याती असून गणेश भक्त आवर्जून या मंदिराला भेट देत असतात. येथून वेळणेश्वर मंदिर आणि तेथील मोहक बीच 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे हिरवीच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर वेळणेश्वरच्या दर्शनाचाही सहजगत्या लाभ घेता येतो. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यामधील रेडीचा गणपती ही प्रसिद्ध आहे. रेडी बंदराजवळच्या लोह खनिज खाणीच्या परिसरात हे मंदिर आहे. याबाबत अनेक आख्यायिका कथा ऐकायला मिळतात. लोह खनिजाच्या कंपनीत ट्रक ड्रायव्हर असलेल्या सदानंद कांबळींना या परिसरात सतत ये जा करावी लागत असते. एकदा गाडीमध्ये झोपलेले असताना त्यांना दृष्टांत झाला. कांबळी यांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर या भागात खोदकाम करण्यात आलं. त्यात गणपतीची जांभ्या दगडात कोरलेली भव्य मूर्ती आढळली. त्यानंतर या मूर्तीला प्लॅस्टरिंग आणि रंगरंगोटी करण्यात आली. 1978 याच भागात गणेश मंदिराची उभारणी करून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिवसागणिक या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरत गेली. द्विभुजा स्वरूपातील ही मूर्ती अत्यंत सुबक आहे. मूर्ती 6 फूट उंच व 3 फूट रुंद आहे. मूर्ती बसवलेल्या स्थितीत असून त्याचा एक पाय दुमडलेला आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून हा गणपती ओळखला जातो, त्यामुळे हजारो गणेश भक्त या गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात. आज रेडी गणपती मंदिर हे सिंधुदुर्गातील एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ बनले. नारळी पोपळीच्या बागा, निळेशार समुद्र व त्यातील रेडी गणपतीचं मंदिर पाहणं हा एक अद्भुत अनुभव आहे. तो प्रत्येकानं कधी ना कधी घ्यायला हवा. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद.